मग काय करायचं आम्ही काय करायचं बातम्या बघायचो. तुम्ही आठवा 1995 ला टीव्ही होता पण सगळ्याकडे टीव्ही नव्हता. काही जणांकडे गावातल्या मोजक्याच लोकांना बोटाव मधल्या इतक्याकडे टीव्ही होता. मग टीव्ही कशामुळे बघायचा की त्याच्या हवामानाचा अंदाज द्यायचे आणि त्यावेळेस बातम्या कोणत्या राहायच्या हिंदी समाचार आणि डीडी न्यूज असायच्या. आणि ह्या नेमक्या बातम्या कधी टीव्ही मध्ये 15-20 मिनिटं करायच्या. मग त्यावेळेस काय करायचे अंदाज द्यायचे आणि मग ते अंदाज बघण्यासाठी त्या अंदाजावर आपली शेती करायची. मग अंदाज कसा देत होते तुम्हाला ते एक माहीत असं म्हणून सांगतो. एक लेडीज यायची आणि ती म्हणायची महाराष्ट्र मे छिटे गिरने की संभावना है कई कई जगह पे छिटे गिरेंगे कई जगह पे बारिश होगी. तुम्ही जर कोणी बघत असला तर आठवा त्यावर कसा अंदाज येत होते. आणि त्या झाला की लगेच इंग्रजी बातम्या सुरू व्हायच्या. रेन एक्सपेक्टेड हेवी टू हेवी कोस्टल कर्नाटक आंध्र तामिळनाडू केरळ राजस्थान पंजाब हरियाणा संपूर्ण राज्याची नाव घ्यायचे. मग काय व्हायचं की अशी नावं घेतले की मग मी वडील माझ्या मी भाऊ म्हणायचे भाऊ आपल्या महाराष्ट्रामध्ये 42,260 गाव आहेत. मग हे अंदाज कसा असतो वडील म्हणले हे असं असतं म्हणून आपलं नुकसान होतं. मग काय करायचं की मग नंतर मी काय केलं आठवी पासून भूगोल अभ्यास सुरू केला. मग हे अभ्यास केल्याच्या नंतर लगेच 1997 मी सिडॅकचा कम्प्युटरचा कोर्स केला फक्त सॅटेलाइट बघण्यासाठी. बऱ्याच जणांना वाटते की डग साहेबांकडे जादू टोना आहे. जादू टोना काही नाही, मी खूप अभ्यास केलेला आहे उपग्रह. तर असा अभ्यास करत करत 2004 मी काय केलं एक छोटा मोबाईल घेतला आणि तो मोबाईल कशा म्हणलं की त्याद्वारे मी टेक्स्ट मेसेज करायचो. मग योगाने काय झालं टेक्स्ट मेसेजद्वारे मी 2004 मोबाईलवर मेसेज करायचो. पण 2004 आपल्या शेतकऱ्याकडे 2000 रुपयाची सायकल घेण्याची सुद्धा परिस्थिती नव्हती. आठवा तुम्ही नव्हती. पण त्यावेळेस मग तुमचा माझा मेसेज तुमच्यापर्यंत येत नव्हता. मग योगाने काय झालं 2005 बीटी कापूस आला होता. मग बीटी कापूस आला मग मी 2006 ठिबक सिंचनवर इथं ठिबक सिंचनवर मी काय केलं 9 माझ्या कापसाचं अंतर बघा 9x1/2 फूट मी कापूस लावला. माझं 9 फुटाचं अंतर होतं आणि मग मी 2006 3 एकर मध्ये 87 क्विंटल कापूस काढलेला शेतकरी मी आहे. तर माझ्याकडे महाराष्ट्र